아 열어줘. 아무 놈이나 뭐 있어. 알아노. 好嘞，不找嘞。好嘞，是。नमस्कार सर्व नाशिककरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे सातपुर येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय इथे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आपण बघताय की प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. आणि सर्व आपले वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी जे वर्षभर अथक परिश्रम घेतात, मग ते कोणते आजार असो, समस्या असो किंवा वेगवेगळे काही कार्यक्रम असो, याच्यात सुद्धा प्रत्येक वेळी ते तत्पर असतात. अशा सर्व स्टाफसोबत इथे आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा केला. आपण बघतो इथे आपल्या सुरक्षा विभागाचे लोक असतील, वैद्यकीय विभागाची लोक असतील, ते कोरोना असो नाही तर कोणती परिस्थिती याच्यावर मात केली असे लोकही अत्यंत आणि बहुसंख्येने इथे उपस्थित आहेत. त्यामुळे तमाम नाशिककरांना सुद्धा आमच्या सातपूर तसेच नवीन नाशिक आणि नाशिक महापालिकेच्या वतीने या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके आले अशोक शेळके यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी वेळ या ठिकाणी स्वागत करायचं आहे सन्माननीय अशोक शेळके. या ठिकाणी पाहुण्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करत आहे. आवाज हे गाण्याचे मिठे भेटणार. या ठिकाणी सन्माननीय यानंतर सन्माननीय उषाताई श्री सुरेंद्रजी नायक जमीला खान मॅडम यांचं स्वागत. सलीम पठाण इकबाल या ठिकाणी श्री बाळासाहेब सरसे यांचं स्वागत. या ठिकाणी श्री विजय शिंदे सर यांचं स्वागत. श्री स्वप्नील गायकर सर यांचं स्वागत. चौरे सरांनी करावं दौंडसाहेब प्लीज पुढे या. एक आभार मानतो सॉरी ठिकाणी नेहमी आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे पत्रकार सन्मान श्री आंधळे सर यांचं स्वागत. जगताप सर करतील. ओके okay. या ठिकाणी सन्मान्य दीक्षाताई लोंढे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शिक्षकांनी सर्व विद्यार्थी आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या देशाचा राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिन असून या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला जी गरज होती ती म्हणजे संविधानाची. तर 26 जानेवारी 1950 आपल्या भारत देशाला संविधान मिळालं म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन हा साजरा करत असतो. भारताला राज्यव्यवस्था कशी असावी त्याचप्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये आपण स्वातंत्र्य हे कसं उपभोगावं यासाठी आपल्याला संविधान हे मिळणं आवश्यक होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या पिरियडमध्ये संविधान हे बनवण्यात आलं आणि आज आपण बघतो आहोत की अतिशय यशस्वीरित्या हे संविधानावर आपला भारत देश चालत आहे. यापुढेही तो असंच चालत राहील आणि प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण असाच सुरू ठेवणार आहोत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमित्त उपस्थित सन्माननीय ह्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंढे साहेब तसेच उपस्थित मान्यवर तसेच शिक्षक वृंद पालक तसेच विद्यार्थी, आज हा दिवस आपल्या देशाचा एक उत्कंठ दिवस असा हा आपण मानला साजरा केला जातो। आणि ही जी आपण जे सर्व विद्यार्थी आहात ह्या देशाचे आपण सर्व एक सुपर पॉवर आहात आणि ही सुपर पॉवर अशीच उद्दंगित व्हावी आणि ह्या देशाचं उत्कर्ष होण्यासाठी सातत्याने आपल्यामध्ये जी ऊर्जा निर्माण व्हावी त्या ऊर्जासाठी आपण दरवर्षी आपला हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपण खूप खूप हे आहात का जरा म्हणतो आपले आपल्याला एक चांगले मार्गदर्शक आपल्या ह्या वार्डामध्ये आपल्याला मिळालेले आहेत का जे आत्ताच बोलतानाही काही वक्ते बोललेत का बा ते प्रत्येक गोष्टीला तुमच्या पाठीशी उभे राहतात असे आपण भाग्यवान आहात। त्यांनाही मी ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। नेरकर मैडम, नेरकर मैडम पुढे नेरकर मैडम या ताली बजा। ओके आले तयार पालक शिक्षक वर्ग शालेय समिति आणि उपस्थित व्यवस्थापन कमिटी मी सर्वांचा प्रथमता 26 जानेवारीच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुमचं हार्दिक अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो की सालाबाजाप्रमाणे ज्या पद्धतीनं आपण हा महोत्सव संपन्न करतो त्याला सातत्यानं परंपरा वाढवीत आपण त्याला चांगल्या पद्धतीनं संसर्ग केलेला आहे। मला आपला सार्थ अभिमान यासाठी मी वारंवार सांगत असतो की आम्ही किती ताकदीनं हिंमतीनं आणि बळानं जरी काम करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या या विद्यार्थ्यांना जे कौशल्य दाखवायचे त्याच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण करायचे जी प्रेम निर्माण करायचे जी आपुलकी निर्माण करायचे त्यांना चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने उभं करायचे ती सर्व ताकद ती सर्व हिंमत त्या माझ्या शिक्षकांचे माझ्या केंद्र प्रमुखाचे माझ्या अंगणवाडी मदतनीसाचे म्हणून तुमचे मला प्रसाद उभ्या महाराष्ट्रामध्ये मी वारंवार प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की या आमच्या शाळेचा आदर्श यासाठी या मी निर्माण केली म्हणून नाही तुम्हाला त्याला सर मुद्दाम सांगतो 5-10 मिनिटं थांबवतो यासाठी सांगतो। उभ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर कुठे फिराल तर तुम्हाला कधीतरी मराठी शाळा दिसेल कुठेतरी हिंदी दिसेल कुठेतरी इंग्लिश दिसेल कुठेतरी उर्दू दिसेल पण या महानगरपालिकेचा मी जसा निवडून आलोय तसा एक आदर्श आहे। इथं मराठी पण आहे
हिंदी पण आहे, इंग्लिश आहे, उर्दू पण आहे। लोक म्हणतात जातीवाद होतो, धर्मवाद होतो, पक्षवाद होतो, झेंडावाद होतो, माझ्याकडे काही वाद होत नाही। आमच्याकडे चांगल्या पद्धतीने संवाद होतो, चांगल्या पद्धतीने संवाद असतो आणि तो आदर्श असतो। आदर्श साहेबांनी त्यांचे स्वागत आणि चांगल्या पद्धतीने संवाद निर्माण करण्याचं काम माझा शिक्षक वर्ग करतो। लक्षात असतं आमचं खरंय, काय काय करायचं काय काय नाही करायचं खरंय। दरवर्षी माझ्या अपेक्षा असते की माझ्या शाळेच्या एका शिक्षकाला का होईना एक आदर्श पुरस्कार मिळाला पाहिजे आणि अपवाद वगळता प्रत्येक वेळा विचारले पाहिजे नाही की मी कोणाचं नाव सुचवतो, अजिबात काही नाही। एक आदर्श शिक्षक माझ्या ह्या माझ्या शाळेला मिळतो याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण मला असं वाटतं विशेष शाळेचे विद्यार्थी कोणत्याही कौशल्य स्पर्धा असो कौशल्याचं नाव म्हणून सांगतो ह्या एकदा तेलंगी सरांच्या नावाने जोरदार काळाच्या गजरात स्वागत करा। 25 वर्ष असं मी बघतोय, परंतु आयटीच्या एका प्राध्यापकाला एखादा पुरस्कार मिळणं अवघड काम आहे आणि तो आपल्या सरकार प्राप्त झालाय याचा आम्हाला सार्थ अभिमान। काल लेकरं आले, मी सांगितलं मोठा कार्यक्रम घेता येईल जर तुम्ही सांगितलं असं 22 वर्षा घेतलं असता, परंतु आता माझा त्याच्याहीपेक्षा मोठा कार्यक्रम आहे आणि तो माझा शिक्षक जो विद्यार्थी घडवतो तो कार्यक्रम आहे आणि तो 26 जानेवारीचा कार्यक्रम त्या दिवशी बोलवा। आपण आला तुमचं मनापासून अभिनंदन करतो। 26 जानेवारीचा अनेक सर आपण आज समजणार या लेकरामध्ये किंवा अजून पालकामध्ये असं संभ्रमाचं सर वातावरण असतं की 26 जानेवारीला ध्वजारोहण होतं आणि 15 ऑगस्टला होतं, काय नेमकं काही कळत नाही काय याची काय अजूनही माझ्या वाईट बोलतो। अनेक शिक्षकांना सुद्धा याची माहिती नाही आहे, तर तुम्ही जी माहिती द्याल तीच हे माझे विद्यार्थी आत्मसात करतील। 15 ऑगस्ट 1947 साली हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला कोणत्या तरी राज्य घटनेची देशाच्या घटनेची कशाची तरी राज्य चालवण्याची काहीतरी यंत्रणा असावी हा एक प्रकार होता। पूर्वी असं व्हायचं की राजा साम्राज्य होतं, सुभेदारचं राज्य होतं, राजे रजवाडे होते, म्हणजे राजा आणि राणी ज्यांच्या पोटी एखादा मुलगा किंवा मुलगी जन्म झाली का तो आमचा राजा असं व्हायचं। पण मात्र 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमाने विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान लिहिलं ते 26 नोव्हेंबर 1949 साली या देशाला समर्पित केलं ते राष्ट्रपतींनी त्यांनी स्वीकारलं। समर्पित केल्यानंतर प्रजेचं राज्य सुरू झालं आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 साली झाली तो आजचा दिवस आहे। म्हणून आम्हाला या देशाचा सार्थ अभिमान आहे, आमच्या या संविधानाचा सार्थ अभिमान आहे। तिथून खऱ्या अर्थानं या देशाचं मी सांगितलं राजाच्या पोटी जे जन्मले ते राजा राणी, पण तुमच्या आणि एक गरीबातला गरीब असेल श्रीमंतला श्रीमंत असेल त्याला एक मताचा अधिकार आणि मला एक मताचा अधिकार, तो मताचा अधिकार दिल्यानंतर आमचा राजा जो असेल तो ग्रामसेवक असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, पंतप्रधान असेल की मुख्यमंत्री, आमचा राजा निवडण्याचा अधिकार या संविधानाने आम्हाला दिलाय आणि तो प्रजेचं राज्य सुरू झालंय तो हा दिवस आहे, तो प्रजासत्ताक दिन आहे, ते गणराज्य दिवस आहे। या दिवशी आपण गुण्यागोविंदांना एकत्र असतोच। मला परत एकदा सांगतो माझ्या जनतेचा अभिमान यासाठी, शिक्षकाचा अभिमान आहे, पण माझ्या या जनतेचा सुद्धा अभिमान आहे साहेब। 25 वर्ष 25 वेळा 5-0 कोणाशी युती वेगळी मैत्री वेगळी, परंतु तरी ह्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकताय ज्या पद्धतीने मी असेल की माझी सुनबाई असेल की भूषण असेल की आमच्यावर ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वास टाकता आणि तो विश्वास टाकणं म्हणजे आमची जबाबदारी आम्हाला स्वीकारणं। सर मी अभिमानानं सांगेल की मी सुद्धा नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, त्याच महानगरपालिकेमध्ये मी इंजिनियर म्हणून सर्व्हिस केली, त्याच महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष नगरसेवक आहे। मला नाही वाटत असं आहे इतिहास पडत असते, दुर्घटना माझ्या विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ नये म्हणून माझं लक्ष असतं। आणि त्याच तक्तीनं पूर्वी 25 वर्षापूर्वी शिक्षक इकडे यायला घाबरायचे, प्रकाश लोंढे नाव घेतलं, लोंढे परिवाराचं नाव घेतलं की शिक्षक व्हायचे, बाबा नको त्या शाळेत। अरे पण जेव्हा
खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यांना अभिमानाने सांगतो. जेव्हा सुरुवात झाली आता रिटायर होईपर्यंत माझं शिकणं जो नाही मला ह्याच शाळेत पाहिजे इथेच पाहिजे. आणि विजयाचं शब्द आला म्हणून सांगतोय म्हणजे काही शिक्षक आता आम्हाला म्हटलं दोन चार जण की आम्ही सेवानिवृत्त होणार आहे. मी सांगितलं सेवानिवृत्त अजिबात तुम्ही व्हायचं नाही. सेवानिवृत्त कधीच कोणी होत नाही. आपण सेवा पूर्ती करणार आहात आणि मला अभिमान काय वाटेल की माझ्या शिक्षकांनी माझे विद्यार्थी घडवले आणि माझ्या ह्या शाळेमध्ये हा निरोप समारंभ म्हणजे तुमचा आदर्श सत्कार करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्या शिक्षकांची असेल. कारण तुम्ही ज्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करून आम्हाला ज्ञानार्जन केलंय विद्यार्थी घडवले माझे ह्या शाळेचे साहेब IPS ISS अधिकारी झाले चांगले विद्यार्थी घडतायत. याला कारण खरं काय की तुम्ही गेटच्या बाहेर काय मला काही घेणे देणे नाही. माझ्या शाळेमध्ये तुम्ही एक परिवार मी डोंगरे सरांना आत्ता सांगितलं डोंगरे सर तुम्ही तिकडे काय होते मला काही घेऊन नाही तुमच्याशी. इथं आल्यावर तुमचे जात धर्म पक्ष सगळं तिकडे बाजूला ठेवायचे. इथं माझा परिवार आहे आणि या परिवारामध्ये तुम्ही सामील झालात तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मी भाषण करण्यापेक्षा मला असं वाटतं की सर्व शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने आदर्श निर्माण करायला चांगल्या शिस्त लावल्यात. कळत नकळत कोणाचा फोटो राहिला असेल कोणाचा मान सन्मान असेल दिली व्यक्त करतो. अशाच पद्धतीनं एकोप्यानं जरी तुम्हाला वाटप करून दिला असेल 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे परंतु ती वाटप ही मात्र तुमच्या मर्यादित ठेवा. तुम्ही एक संघ परिवारासारखं राहा. मी माझा परिवार आपल्या सोबत राहील असा शब्द देतो. मला बोलवलं मान सन्मान दिला सर्वांनी आपला कार्यक्रम महिना 2-3 महिने साहेब तुम्हाला यासाठी थांबवलं खरं वेळ तर तुम्हाला नाही कोणालाच वेळ नाही यासाठी थांबवतो की 2-2, 4-4 महिने हे शिक्षक ह्या विद्यार्थ्यांना करून तयारी करून घेतात. गाणं म्हणायची डान्स करायची वेगळं आणि पालक येतात पालकांना असं माझ्या विद्यार्थी मी मला 25 शाळेचा ध्वजारोहण असतो. मी जात नाही लवकर मला दीक्षा आहे आता नाना भाऊ आहे विकी आहे आणि सर्व समजून घेणारा सर्वांना जवळ घेणारा भूषण असतो. आणि भूषणला सांगतो भाऊ आपले आदर्श शाळा इथं थांब. कारण 2-2, 4-4 महिने या विद्यार्थ्यांना डान्स कला शिकवली जाते आणि त्यांना असं वाटतं की आमचं जर बघितलं नाही तर माझ्या घरी येऊन माहिती राहणं म्हणतात त्याला आपुलकीचा आणि प्रेमाचा राहणं घरी माझ्या होतो की आमचा कार्यक्रम माझ्या मुलाचा कार्यक्रम का बघितला नाही म्हणून मी थांबत असतो. असा कार्यक्रम आपल्याला एक कार्यक्रम बघायचा आहे म्हणून थांबा. पुनश्चा कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल दिलगिरी व्यक्त करतो. पुनश्चा अशाच पद्धतीनं आपण या देशाचं हा सर्वात मोठ्या उत्सवाचं आपण मनापासून अभिनंदन करतो. ना हिंदू बनूया ना मुसलमान बनूया इन्सान की औलाद में इन्सान बनूया. मला हे निर्माण करण्याचं पण मला हे निर्माण करण्याची ताकद सगळ्यावर दिली होय. मी त्याच पद्धतीनं वर्तन करणार आहे आणि तशाच पद्धतीनं वागणार आहे असं वर्तन करण्याचं जी आम्हाला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते ताकद मिळते. लेकर पहाटे लवकर उठत नाही शाळेत सुद्धा थोडस इकडे तिकडे होतात पण 26 जानेवारी 15 ऑगस्ट म्हटलं की तो त्याच्या पुढं आणि तो त्याच्या पुढं तयार होतो. कारण त्याच्या मनात सुद्धा तुमच्यासारख्या शिक्षकांनी तुमच्यासारख्या केंद्र प्रमुखांनी अंगणवाडी शिक्षकांनी मदतीने सुद्धा चांगला आदर्श निर्माण केला याचा मला सार्थ आपल्याला भावनेचा भारत काय बोललो असं दिलगिरी पुनश्च सर्वांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय भारत. या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊया आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार पण करूया. ओके आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात या ठिकाणी बाबा घ्या. चांगलं विद्यार्थी घडून या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने शाळेचं नाव लवकरच आपण या ठिकाणी घेऊया. मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितलं एकच सांगतो की आपण महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असताना मी महापालिकेचा विद्यार्थी आहे आणि आपण काही म्हणू शकतो आणि त्यासाठी आपल्यामध्ये जिद्दी चिकाटी आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण या जगातील सगळीची जी गोष्ट आहे ती या ठिकाणी अचीव्ह करू शकतो. हीच या ठिकाणी मी तुम्हाला आंबेडकर यांच्या प्रती जो आदराची जी भावना आहे ती खरंच अतिशय की तुम्हाला जो अधिकार मिळालाय जो हक्क मिळालाय त्या हक्कामुळे त्या अधिकारामुळे तुम्ही अजून खूप पुढे जाऊ शकतात आणि ही संधी तुमच्या जीवनाला मिळालेली ती तुम्ही सार्थक जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे तो नक्कीच विद्यार्थ्यांच्या मार्फत सार्थकी लागणार आहे. आज जे टॉपर्स मुलं आहेत किंवा जे IAS होत आहेत किंवा उच्च अधिकारी पदावरती जात आहेत
ते कुठल्या इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिकलेले एखाद्या ऑफिसरचे मुलं नाही आहेत, बाळांनो तुमच्या सारखेच सामान्य घरातून आलेले मुलं आहेत आणि हीच मुलं पुढे जातात का? तर कारण त्यांना संकटावर मात करण्याची सवय असते, ते एक वेळ उपाशी राहून अभ्यास करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात लाईट नव्हती, पण रात्रीचा प्रकाशही त्यांना पुरेसा होता आणि तो प्रकाश मिणमिण त्या दिव्याचा होता किंवा जो रस्त्यावरचा लावलेला दिवा होता त्या उजेडात बसून त्यांनी स्वतःची रात्र आणि दिवस 24 तासांपैकी जर 21-22 तास जो विद्यार्थी अभ्यास करतोय म्हणजे तो किती वेडा झालेला होता. सगळे पुस्तकं मी कसं वाचेल आणि त्या पुस्तकातला एक एक अक्षर माझ्या डोक्यात जाऊन तो मी आत्मसात कसा करेल किंवा त्यानुसार मी माझ्यामध्ये काय बदल करेल हे त्यांनी जाणलं होतं आणि म्हणूनच हे इतकं सुंदर संविधान ज्यामुळे भारताचा प्रत्येक नागरिक आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणून जगतो आहे आणि शिक्षणाची समान संधी प्रत्येक नागरिकाला मिळते आहे, जगण्याची समान संधी प्रत्येक नागरिकाला मिळते आणि त्याचं स्वतःचं अस्तित्व आज तो टिकवू शकतोय ते फक्त आणि फक्त संविधानामुळे. दोघांचंही आगमन झालेलं आहे, मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि I'm not afraid to die.